नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी लवर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आय एम पी एस सी 5-6 क्वेश्चन बघणार आहोत, म्हणजे जे ऑलरेडी मी आपल्या टेलिग्रामवर पोस्ट केले होते पण काही बांधवांना ते मिळाले नसतील त्यासाठी. तर हे बघा, हा महत्त्वाचा आहे. वेतन दर निश्चिती करण्यासाठी केंद्रीय श्रम मंत्रालयाने 63-65 हे वर्ष होतं मित्रांनो, एक असं वर्ष घ्यावं लागतं की त्याच्यावर आपण बॅलन्स करू शकतो. असं वेगवेगळ्या याचे वर्ष असतात, तसं हे दर निश्चितीचं आपलं वर्ष 1963-65 होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे आता नवीन वर्ष हे 2016. आणि आता बघा, झिरो व्हॅली कोणत्या राज्यात आहे, तसेच आटापाणी संस्कृती. म्हणजे हे झिरो व्हॅली तुम्हाला काय इम्पॉर्टंट माहिती आहे का, आता चायनाने ते चायना ॲग्रेशन दाखवत होतं दक्षिण तिब्बत वगैरे, तर तुम्हाला झिरो व्हॅली असं वन लाईनर विचारलं तुम्हाला ध्यान आलं पाहिजे की अरुणाचल प्रदेशमध्ये. आणि इफको आता ऑपरेटिव्ह मॉनिटरिंग रिपोर्टनुसार जगातील 300 म्हणजे 300 संस्था होत्या, त्यात सहकारी संस्था ठरली. आता यापैकी नाही, याचं उत्तर बघा मित्रांनो, पहिल्या क्रमांकाची संस्था. आता पहिले काही झालं तर ते आयोग विचारतं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सहकार मंत्रालय, ज्याचे अमित शहा हे बनवले होते. आणि 97 घटनादृष्टी, म्हणजे पॉलिटिकचा अँगल येतो आहे. आपलं करंटचं सरकारने सहकारी संस्था हे आणि राज्यपालन राष्ट्रपतीमध्ये तो फरक आहे, जे नाम नियुक्त करतात आपल्या विविध विज्ञान कला, त्यात राष्ट्रपतीला जो अधिकार नाही तो राज्यपालाला येतो, म्हणजे सहकार क्षेत्रातला. तर व्हॅरियस प्रकारे सहकार म्हटलं की विना सहकार विना नाही उद्धार, असं जरी याचं स्लोगन असलं तरी सहकार विना नाही पेपर, आपला एक क्वेश्चन तर येणारच मित्रांनो. तर हे लक्षात ठेवा, हा क्वेश्चन एकदम इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपले प्रश्न आहे ना असे काढतो आहे आपण, देतो इथं इथं तर काही असं म्हणजे काही असं काही खेर बकरी नाही आहे की काहीतरी द्यायचं आणि लोकांचा टाईमपास करायचा काही, तर त्याच्यामध्ये लॉजिक आहे मित्रांनो. आता बघा, हे ग्राम सडक योजनाबद्दल योग्य. आता योग्य विधान काय माहिती आहे का, ही केंद्र पुरस्कृत योजना आहे असं दोघी बरोबर वाटलं, 78% लोकांना वाटलं, पण हे चुकलं का माहिती आहे का, कारण की ही केंद्र पुरस्कृत स्टार्टिंगला होती, आता तिच्यात 60-40 असं डिव्हिजन झालं आहे, म्हणजे 60% केंद्रातील 40% आणि हाच रेशो 90-10 हिमालयन राज्य किंवा नॉर्थ ईस्ट स्टेटला आहे. तर म्हणजे आपल्याला कसं वाटतं, पंतप्रधान ग्राम सडक योजना, चला पंतप्रधानाचे म्हणजे केंद्राचं असेल, केंद्राचं म्हणजे 2000 म्हणजे अटल बिहारीच्या काळात, म्हणजे जे आपले माननीय पंतप्रधान होते ज्यांनी पोखरण चाचणी घेण्याचं धाडस दाखवलं होतं, त्यांनी ही त्यांच्याच काळात ही योजना चालू झाली होती, म्हणजे त्यांचं सेकंड का थर्ड टर्म होती समजून घ्या, 1-13 दिवसात सरकार. तर बघा, ते टच तो पॉईंट आणि 25 डिसेंबर म्हणजे ते आपलं सुशासन दिन, म्हणजे किती लॉजिक लागतं इथं तुम्ही बघू शकता. तर बघा, तर दुर्दृष्टी होतं आपल्या पंतप्रधानांची, त्यांनी गावांना जोडण्याचा प्रयत्न केला, पण ती जे स्टार्टिंगला होती ना ती पूर्ण केंद्रीकृत होती, आता त्याच्यात 60-40 झालेलं आहे. तर इथं बघा, 78% लोकांनी दोघी म्हटलं, बरोबर आहे, सामान्यपणे आपण हेच लॉजिक लावतो. आणि अशीच असंच जो एक मार्क जो एक्स्ट्रा घेतो ना, तो 1 लाख पोरांना 1.5 लाख पोरांना, कारण की 78% लोकांचं चुकलं, म्हणजे 100% 78 लोकांचं चुकते, म्हणजे तुम्ही 25% पोरांना तिथंच मागे सोडताय. तर बघा, 8 मार्च नारी शक्ती पुरस्कारांबद्दल, आता तुम्हाला माहिती आहे का, हे 8 नारी शक्ती पुरस्कार म्हणजे 8 मार्चला देतात, तर 2 लाखाचं ते प्राईज असतं आणि 29 महिलांना दिलेलं आहे. तर मेन्सला जो याच्या दिवशी असतो ना, त्यात हे जे पुरस्कार आहे, देवी अहिल्याबाई होळकर पुरस्कार, कन्नगी माता जिजामाता पुरस्कार, राणी म्हणजे गोंडे आपलं नॉर्थ ईस्टच्या या, आणि राणी लक्ष्मी पुरस्कार, रुद्रमादेवी पुरस्कार, हे 7 पुरस्कारांपैकी 4 पुरस्कार देतात आणि कोणते देतात ते विचारतात. तर बघा, किती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, हा मेन्स परफेक्टून म्हटला तर चालेल, पण जर एखाद्या वेळेस तुम्हाला लमसम विचारलं 2-29 किती महिलांना दिला आता आणि आपलं 1 लाखाचं आहे, तर विचार येदान प्राईज रुक्मिणी बॅनर्जींना दिलेलं आहे. रुक्मिणी बॅनर्जी हे एक महत्त्वाचं नाव आपल्याला दिसून येतं. इंदिरा गांधी शांती पुरस्कार, ज्याची बक्षीस, बघा आपण क्वेश्चन फ्रेम करताना कसं केलं ना मित्रांनो, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त यातून माहिती मिळाली पाहिजे. आपला उद्देश हा नाही की तुम्ही चुकले पाहिजे किंवा तुम्हाला काही याच्यातून नवीन काही शिकायला पाहिजे, म्हणजे नवीन असं तुम्हाला क्वेश्चनच आता तयार करतो की याच्यावर 5 क्वेश्चन फ्रेम झाले. आता 25 लाखाचं प्राईज, 1986 स्टार्टिंग, 2020 कोणाला, तर मग आपलं 2020 डेव्हिड ॲटनबरो होतं. डेव्हिड ॲटनबरोजी हे यांनी गांधीवर पिक्चर वगैरे तुम्हाला म्हणजे आवडते, हे जे चरित्र आहे ना हे आपल्या आयोगाने 2-3 वेळा यांच्यावर पर्सनॅलिटी फेममध्ये प्रश्न विचारलेले. आणि आपण इथं लॉ काय करायला माहिती आहे का, 2021 विचारलं, आता आपल्या माइंडमध्ये कसं रिमाइंड होतं, NGO प्रथम NGO तिला भेटला गांधी शांतीचा पुरस्कार 25 लाख रुपयाचा, असं आपण वाचलेलं आहे, पण 2020 जर विचारलं तर ध्यानात ठेवायला पाहिजे.
हे असे सनी लिओन, नरेंद्र मोदी, हे काय टाईमपास म्हणून टाकलेलं आहे, त्याच्यात काही जास्त लक्ष द्यायचं नसतं. आणि बघा तरी 13% लोकं म्हणत आहे, म्हणजे बघा ना लोकांचं लॉजिक किती असतं. 1 लाख युरोचा किड्स राईट्स पुरस्कार. आता बघा इथं आपल्याला काय, मला तुम्हाला ध्यानात करून द्यायचं आहे की आता मागे एक असबा जहांगीर म्हणून सांग होत्या, त्यांच्यावर पाकिस्तानच्या होत्या, त्यांच्यावर मानवाधिकार कार्य होत्या, त्यांच्यावर पुरस्कार विचारला होता. काही लोक वाळपं म्हणायची त्यांच्यावर का विचारला, पाकिस्तानची पाकिस्तान आयोगाच्या परीक्षा का, तसं नसतं. एखादी माणूस जो असतो ना त्याचं जे कर्तृत्व असतं ते पूर्ण जगभर गुणगान होतं. तर त्याच प्रकारे म्हणलं हा 1 लाख युरोचा किड्स पूर भेटलेला आहे. तर हा 37 रहमान, आता 37 रहमान म्हटलं तर अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, बांगलादेशचे मित्रांनो. आणि 6वा ब्रिक्स पुरस्कार प्रथमच आया, म्हणजे आपलं ते गोव्याला होतं ना बेस्ट फिल्म, त्याच्यासोबतच वाटण्यात आलेलं आहे. म्हणजे आता ही पहिल्यांदा घटलं ना, मग आयोगाला जर वाटलं तर ते तुम्हाला विचारू शकतात की ब्रिक्स, आता ब्रिक्सचं आपलं माहिती तुम्हाला 5 कंट्र्या कोणत्या आहे, भारत 2023ला करणार आहे का बा त्याचं म्हणजे 23ला करणार आहे का केव्हा करणार आहे ते तुम्हाला कळवा कमेंट बॉक्समध्ये. पण हे बघा इथे काय म्हटलं आपण बेस्ट फिल्म बरकत आहे, आणि बरकत बेस्ट फिल्म आहे, बेस्ट ॲक्टर धनुष आहे आसुरांसाठी, बेस्ट ॲक्ट्रेस लारा आहे. लारा दत्ताच्या नावानं तुम्ही ध्यानात ठेवू शकता, आपल्याला आता ही नावं लारा बोलदोर आणि असं ध्यानात राहत नाही, तुम्ही लारा दत्ता म्हणून ध्यानात ठेवा ना, आपल्याला काय मार्काशी मतलब आहे. दिग्दर्शक लुसिया मुरात, मुरात मुरात असं ध्यानात ठेवा, लुसिया जेफ. आता पण याच्यात काय BCD बरोबर काय आलेलं आहे माहिती आहे मित्रांनो, जे मी इथं काय करलं तर बरकतचं जे नाव होतं ना जेप्ता, ॲमी जेप्ता ज्या रशियाच्या होत्या ना ॲमी जेप्ता, त्या आपण काय करलं माहिती आहे का रशियाच्या, त्या बरकतच्या हे होत्या, म्हणजे त्या रशियाच्या नव्हत्या पण ॲमी जेप्ता ज्या होत्या त्या दक्षिण साऊथ आफ्रिकेच्या, त्या बरकतच्या होत्या. ॲमी बाईनं साऊथ आफ्रिकेच्या बरकत पिक्चर काढला. आणि द सन अबो मी नेवर सेट, आता ते आता यांचे याच्यातून समजतं की आपण ते ध्रुवाकडे राहतात तसंच काहीतरी सनविषयी बोलत असेल बाबा माणूस. तर लुसाव बोरुसेवा आहे तो, आता बोरुसेवा जो आपला ते पुतीन ते आता तुम्हाला नावं ते थोडं तिच्यावरून समजलं पाहिजे, ते बल्टी मारले आपण कशासाठी, आपला उद्देश एवढाच होता की तुम्हाला ध्यानात राहिलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती बरकत, बरकतचं आता तुम्हाला जर समजत असेल हिंदी वाटतो थोडा शब्द, आणि पण ते ॲमी बाईचं आहे, आणि ते पिक्चरचं नाव बरोबर आहे फक्त आपण ते थोडं हे करून पाहिलं, ट्रिकी करून पाहिलं, कारण ते ट्रिक करायचं कारण होतं की ध्यानात राहिलं पाहिजे. आणि आपला ॲक्टर आहे धनुष, बेस्ट ॲक्टर्स आहे लारा, ॲना व्हिल्स ही मूवी आहे तिची, ॲना व्हिल्स ऑन व्हील्स आहे, ऑन व्हील्स. अरे बाबा इंग्रजी प्रोनाऊन्स तर चांगलं जम बर चालेल. आता 15वी घटना दुरुस्ती आयोगाच्या संदर्भात आहे, आणि 41 घटना उच्च न्यायालय संदर्भात. आता इथे 22 वर्षा करलेलं आहे. आता 41 आणि 15वीमध्ये कॉमन काय माहिती आहे का, 60 वर्षावरून 62 वर्ष वय करलेलं आहे हो बहुतेकेचं. आता बघा 62% काय म्हणतात दोन्ही बरोबर आहेत तसं नाही राजा, विचारलं काय 15वीमध्ये. आता सर्वात पहिले माहिती आहे का उच्च न्यायालयाचं वाढवलं होतं, मग आपलं लोकसभा आयोगाचं वाढवलं होतं 60 वर्षावरून 62 वर्षाचा कार्यकाळ. आणि तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगा, जरी राज्यपाल लोकसेवा आयोगाचा जो व्यक्ती आहे त्याची नियुक्ती करत असला, म्हणजे आता राज आपले निंबाळकर सर यांची नियुक्ती झाली, तरी हे जे सदस्य किंवा का अध्यक्ष असतात ना यांना काढू फक्त राष्ट्रपती असते. म्हणजे या पदाचं किती महत्त्व होतं घटनाकारांना की बघा की त्यांना माहीत होतं की आपल्या दूरदृष्टिकोनाचे लोक होते बा की हे असं होऊ शकतं, त्यामुळे ते आयोगाला इतकं महत्त्व दिलेलं आहे. आणि बस एवढंच सांगायचं मला, आता हे 5-6 क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले, असेच क्वेश्चन घेऊन येईल मी, तुमचं जर रिस्पॉन्स चांगला असला तर जय हिंद जय भारत. आपले क्वेश्चन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, एका क्वेश्चनमध्ये 10-5-6 क्वेश्चन फ्रेम झाले पाहिजे, आणि त्यातून असं नॉलेज भेटलं पाहिजे की ते युटिलाइज करून आपल्याला परीक्षेत सोडवता आलं पाहिजे. आपलं चॅनल MPSC लवर सर्च केलं तर येऊन जाईल, तर तुम्ही जॉईन करू शकता, नाही केलं तर काही आपल्याला काही फरक नाही, कारण की आपलं काही विक्रेता चालत नाही, आणि आपण टेन्शन पण घेत नाही, लोकांचे पण डायरेक्ट जसं तसं फॉरवर्ड करतो. आता हे बिटपेनची संख्या पाहून घ्या तुम्ही, 21 मध्य प्रदेश आपल्या वरती, कर्नाटक आपल्या खालती, आणि आपण मधात आपण 3 नंबर 1690 असं आहे सिक्वेन्सनं 5 लावायचं म्हटलं तुम्ही पाहू शकतात, एखाद्या काही विचारू शकतात. आता एक घटनेच्या कलम बिलम शपथा, आता आपल्याला जे वाटलं ना आपण ते डायरेक्ट फॉरवर्ड करतो मित्रांनो. आता वरचं आपल्याला काही ते लोकांचे कॉपी पेज जमत नाही, आपलं उदांत येतो की मुलांना मार्क मिळायला पाहिजे आणि ते क्वालिटी वाच पाहिजे, मग ते कोणतंही चॅनल टाकत असो. तर तुम्हाला वाटलं चॅनलला आपलं हे यूट्यूबवर असो किंवा टेलिग्रामवर तुम्हाला लाईक करायचं असलं करा. जय हिंद जय भारत, पुन्हा भेटू, काही असलं काही चुकलं असेल तर माफी मागतो, कारण की मी
ही तुमच्यासारखा विद्यार्थी आणि माझा फक्त उदांत हेतू आहे की विद्यार्थ्यांना परीक्षा मग होणं. आता एखाद्या वेळेस कोणाचं प्रोनाऊन चुकतं, काही बोललं जातं, तर त्याच्या मी ॲडव्हान्स माहिती मागतो. आणि जय हिंद, जय भारत. पुन्हा भेटू.